एक महत्वाची बातमी, भाजपसोबत जाण्याचा ठाकरेंचा विचार होता असं सुनील तटकर यांनी म्हटलंय. मोदींच्या भेटीनंतर भाजपसोबत जाण्याचा ठाकरेंचा विचार होता. सुनील तटकर यांनी हा एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. संजय राऊत सांगत आले की पंतप्रधानांच्या भेटीच्यानंतर उद्धवजींच्या मनामध्ये विचलता निर्माण झाले आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाबरोबरती सरकार स्थापन करावं, भारतीय जनता पक्षावरती जावं असं सतत त्यांच्या मनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी येत आहे. आणि या संदर्भातली पुष्टी त्यांनी त्यावेळेला खास करून एकनाथजी शिंदे साहेबांनाही बोलून दाबलं. उपमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अजितदादा आणि अशोकराव चव्हाण माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदींना भेटून आल्याच्या नंतर 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये महिनाभर असेल. असं म्हणणं एवढंच आहे संजय राऊत साहेबांना की तुम्ही टीका टिप्पणी जरूर करा, तुमच्या पक्षांतर्गत करा. तर तुम्ही म्हणता की सिंचन घोटाळ्याचे आरोपी कुठल्याही तपास यंत्रणेच्या तपासात अजितदादांना, मला किंवा कोणालाही कधीही आरोपी केलं गेलं नाही. उलट संजय राऊत साहेब तुम्ही आरोपी आहात, आरोपी म्हणून आत गेलात आणि आज जामिनावरती त्या ठिकाणी आला. त्यामुळे तुम्हाला इतरांना ज्यांच्यावरती कधीही कुठल्याही FIR मध्ये आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्याबद्दल असं बोलण्याचा कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाही, एवढंच मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे.